झी 24 तास एक पाऊल पुढे। उल्हासनगर से माजी आमदार आणि विद्यमान नगरसेवक पप्पू कलानी यांना अटक करण्यात आली आहे। मनपाचे सहायक आयुक्त युवराज भदाणे आणि सागर घोलप यांना मारहाण केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला होता, त्यानुसार ही अटक करण्यात आली आहे। उल्हासनगरमध्ये मनपा आयुक्त बालाजी खजगावकर यांच्या आदेशाने अनधिकृत बांधकामांविरोधात जोरदार मोहीम सुरू करण्यात आली आहे। याचा फटका पप्पू कलानी आणि त्यांच्या समर्थक बिल्डरांना ठेकेदारांना बसलाय। यात शहरातील राष्ट्रवादीच्या जनसंपर्क कार्यालयाचंही बांधकाम तोडण्यात आलंय। पप्पू कलानी आणि ज्योती कलानी संतप्त झाल्याचं त्यामुळे सांगण्यात येतं। यातून या दोघा अधिकाऱ्यांना मारहाण केल्याचं सांगण्यात येतंय। या दोन्ही अधिकाऱ्यांनी कलानी आणि त्यांच्या समर्थकांविरोधात गुन्हा दाखल केलाय। त्यानंतर पप्पू कलानींना अटक करण्यात आली आहे। झी 24 तास एक पाऊल पुढे।